मराठी मुलखाच्या क्षितिजावर एक नवी पहाट झाली. जन्म झाला त्या माऊलीचा जी ठरली स्वराज्याची जननी. शाळा महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा वडगाव काशिंबेची विद्यार्थिनी आपणासमोर राजमाताजी जाऊ यांच्या विषयी जे काही दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊला ज्यांनी घडवले छत्रपती शिवाजीला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे व प्रतापवीर संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव व आईचे नाव महासाबाई उर्फ गिरीजाबाई असे होते. जिजाऊंना बालपणापासूनच राजनीती, न्याय, शिक्षण इत्यादी कौशल्य आत्मसात होती. जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचे भव्य स्वप्न पाहिले होते. आपला संकल्प साकार करण्यासाठी त्यांनी शुभांवर बालपणापासूनच संस्कार केले होते. त्यांनी प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान निर्माण केला होता, तर प्रत्येक मावळ्यामध्ये शुभाही घडवला होता. काय वर्णावी तिची महती, तिच्या प्रत्येक कृतीतून झाली स्वराज्याची निर्मिती. आज महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते राजमाता जिजाऊंनी करून दाखवले आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा ठरले. अशा या राजमाता जिजाऊ यांनी 17 जून 1600 74 रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी अखेरचा श्वास घेतला. आज समाजातील प्रत्येकाला गरज आहे ते छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांचे गुणांगी बाळगण्याची व ती ते कृतीतून व्यक्त करण्याची. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, वीरमाता वीरपत्नी राजमाता जिजाऊ ज्यांनी घडविला महाराष्ट्राचा विधाता. जय जय महाराज. नमस्कार, मी भार्गवी विजय वाळेकर आपल्या समोर सादर करीत आहे प्रत्येक कळेला हक्क आहे फुलण्याचा. काही दिवस आलेत ना आपलं सोकॉल स्त्री पुरुष समानता मानणाऱ्या समाजावर, आज एका कळेला तिच्या हक्कासाठी बोलावं लागते. हा काय विषय असू शकतो? तुम्हाला का मागू आम्ही आमच्या जगण्याचा हक्क? कोण आहात तुम्ही? देवकी नशीब? अरे, प्रत्येक कळेला हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. मातीवरचा वतन वारस आकाशात कोरण्याचा,
जन्म असो माळावरती असो अथवा उद्यानात प्रत्येक कळेला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा. मला ना आज स्वतःशी बोलायचं आहे, वक्तृत्वापेक्षा स्वतःचं नेतृत्व करायचं आहे. आज समाजात कुठेच कमी नाही, कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. स्वतःची हिमती होती स्वतःचे रक्षण करते. बाई जातीला फक्त एकाच गोष्टीने तळा जातो, तिच्या आई तिची हिरनोडे काढले जातो. पिसाळलेले कुत्रे जेव्हा तिची आभूर लुटतात, लाचार होते ती, हतबल होते ती. प्रियंका, निर्भया या मुली देखील आपल्या फुलाआधीच त्यांचे जीवन नष्ट केले. न्याय मिळतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. का हो इतकी भीती वाटावी तुम्हाला आमची? मनाला युसुफ जाई तिचा दोष काय होता तिचा? फक्त एवढंच की तिला शिकायचं होतं. अरे माणसांनो, तुम्ही तिच्यावर गोळ्या झाडल्यात, अक्षरशः ती रक्तात पडली पण ती मोडली नाही. पुढे जाऊन तीच अनेक मुलांसाठी सरस्वती झाली. अरे आमचं मन, आमचं अस्तित्व मानायला तर शिका. आज तुम्ही एक सिंधुताई स्वतःचे अत्याचार विसरून लाखोंची माय झाली. कितीतरी उदाहरणं द्यावी. तुमचे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज ना, मग त्यांचे विचार आचरणात आणा ना. आधी मला सरकारी दवाखान्याच्या बाहेरून रांग लागलेली पाहून दुःख वाटायचं, आता मला विचार येतो दुःख करावं की आनंद. अहो आता या काळ्या खोडल्या जाणार म्हणून दुःख वाटतं, पण त्याच काळ्या पुढे जाऊन कोणा हरामखोराच्या हौसेची शिकार होणार नाही किंवा कोणा नवरा नावाच्या प्राण्याकडून ओरवडले जाणार नाही याचा आनंद होतो. अरे कारे, तिलाही हक्क आहे जगण्याचा. तिला जगू द्या स्वच्छंदीपणे, स्वतःही जगा. तिला आकाशात भरारी घेऊ द्या. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते, सासूच्या काचात सापडते. एकतर्फी प्रेमातून अन्याय, हुंड्यातून अन्याय, वंशाला दिवा नाही म्हणून अन्याय. कधी कधी तर तिला स्वतःसाठी पोटाला तिला देहविक्री करावी लागते. एकच सांगायचे आहे, स्वतः जगा, तिला जगू द्या. तिला कमजोर समजू नका. तुमचे जीवन जशी ती फुलू शकते तशी ती नष्टही करू शकते. अरे बापाच्या हृदयाची फुंकर असते कळी, आईची सावली तर भावाची भाऊली असते कळी. प्रेमाचा झरा तर सुखाची नदी असते कळी, गुणांची खान असते कळी, घरची लक्ष्मी असते कळी. खोट्या खोट्या शाणासाठी नाका देऊ तिचा बळी. थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेत ऐकावी अशी माझी नम्र विनंती. मुजरा माझा माताजी जाऊन ज्यांनी घडवल्या शूर शुभाला साक्षात होती ती आई भवानी. जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांना घडवणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजे जिजाबाई भोसले. स्वराज्य जननी जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1558 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राजे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव होते व आईचे नाव मासाबाई जाधव होते. 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजांशी झाला. शहाजी राजा व जिजाबाईंना 2 पुत्ररत्न प्राप्त झाले. थोरले पुत्र संभाजीराजे, संभाजीराजे हे शहाजी राजांजवळच वाढले. तसेच शिवरायांची पूर्ण जबाबदारी जिजाऊंवर होती. जिजाऊंनी त्यांना लहान वयातच रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. तसेच शिवरायांना त्यांनी न्याय, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन यांचे बाळकडू दिले. दादोजी कोंडदेवांच्या मदतीने त्यांनी युद्धकला व शस्त्रविद्येत पारंगत केले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी शिवरायांमध्ये बघितले. 6 जून 1674 मध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. जिजाऊंचे स्वप्न साकार झाले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामध्ये शिवाजी राजे घडले. जिजाबाई न्यायनिवाडे करीत असत, गरीब गरजूंना मदत करत असत, तसेच राज्य कारभार पाहत असत. अखेर 17 जून 1674 मध्ये त्यांचे निधन झाले. राष्ट्रमाता स्वराज्य जननी राजमाता एक आदर्श राजमाता होता. जय हिंद, जय भारत.
राजाची।